आज वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. सुमारे 2650 वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी भगवान बुद्धांनी या भारत प्रदेशामध्ये, त्यावेळेला भारत अर्थातच खूप मोठा होता, आत्ताच्या अफगाणिस्तानपर्यंतचा आणि ब्रह्मदेशापर्यंतचा सगळा प्रदेश हा हिंदुस्तान होता, आणि या देशांमध्ये बौद्ध धर्माची ध्वजा रोवली. या धर्माचं महत्त्व असं आहे की तत्कालीन जो वैदिक धर्म होता त्याच्यामध्ये जी काही अनिष्ट प्रथा आणि परंपरा ज्या सुरू झाल्या होत्या त्या परंपरांना स्थानिक त्यावेळचे जे नागरिक होते ते कंटाळले होते, आणि ही पुरोहितशाही जी होती ही थांबवण्यासाठी भगवान बुद्धांना स्वतंत्र एका बौद्ध शाखेची, बौद्ध धर्माची स्थापना करायला लागली होती. आज मी भेट दिलेली आहे ती म्हणजे आपल्या रत्नागिरीमधल्या माझ्या मते तरी पहिल्या बौद्ध विहाराला, म्हणजेच थिबा राजाच्या जे बुद्ध मंदिर होतं त्या मंदिराला मी आज भेट दिली. अतिशय सुंदर वातावरण आहे. ब्रह्मदेश म्हणजे आताचा म्यानमार या देशाचा राजा थिबा, त्याला ब्रिटिशांनी पकडलं आणि ठेवलं कुठे, तर दुसऱ्या देशाच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती म्हणजेच आमच्या रत्नागिरीला. त्यावेळेची या वाहतुकीच्या साधनांचा विचार केला तर ना थिबा राजा ब्रह्मदेशापर्यंत पोहोचू शकत होता, ना ब्रह्मदेशचे लोक त्यांना सोडवण्यासाठी रत्नागिरीला येऊ शकत होते. हा थिबा राजा जो होता हा बौद्ध धर्मीय होता आणि बौद्ध धर्माचा तो उपासक होता. त्याच्या पूजेसाठी या ठिकाणी एक मंदिर बांधलं होतं. या मंदिरामध्ये आता फक्त त्या काळची बौद्ध मूर्ती शिल्लक आहे, आणि ही बौद्ध मूर्ती ही बरीचशी ब्राह्मी पद्धतीची आहे. या ठिकाणी असलेलं वातावरण शांत आहे. त्याचप्रमाणे आज अन्य ठिकाणी देखील बुद्ध पौर्णिमेचा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने बौद्ध धर्मीयांनी साजरा केला. मला वाईट वाटलं की बौद्ध हा धर्म हा आपल्या सर्वांच्यासाठी बुद्धाने दिलेला आहे. यावेळेला अन्य सर्व समाजातल्या मंडळींनी देखील आज बुद्ध पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करायला पाहिजे होता असं मला तरी वाटतं. मी स्वतः गेलो, वंदन केलं, सर्व ठिकाणचं आत्ता मी तुम्हाला दृश्य दाखवतोच आहे. आपण सर्वजण एका मातीतली माणसं आहोत, आणि यामुळेच माझ्या दृष्टीनं आपले धर्म हे फार बाजूला ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या उपासना पद्धती आहेत. जी अडचण एखाद्या बौद्ध धर्मीयाला येते, एखाद्या इस्लामी धर्मीयाला येते, किंवा एखाद्या हिंदू धर्मीयाला येते, ती त्या भौगोलिक परिस्थितीमुळे येत असते. एखादी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, एखादी अवर्षण सदृश परिस्थिती निर्माण झाली, तर त्यावेळी ती त्या माणसाचा धर्म कोणता हे विचारात घेत नाही, तर त्यावेळेला तो कोणत्या भौगोलिक क्षेत्रातला रहिवासी आहे याची सर्वात मोठी घटनेचे परिणाम हे त्यामुळे पडत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा मी सर्वांना एक विनंती करीन की आपण सर्वजण एका आहोत, एकाच मातीचे पुत्र आहोत, आपल्या भौगोलिक दृष्ट्या आपण एकत्र असणं गरजेचं आहे. त्यामुळे शीख असतील, बौद्ध असतील, इस्लामिक असतील, हिंदू असतील, आपण सर्वांनी एकमेकांच्या विविध धार्मिक सणांमध्ये, उत्सवांमध्ये आनंदाने सहभागी व्हायला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करीन. आजच्या पुरतं थांबतो. धन्यवाद.